नमस्कार. रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्राजक्ता आजच्या व्यक्तिविशेष या सत्रामध्ये सगळ्यांचे स्वागत करते. मित्रांनो, आजचे आपले व्यक्तिविशेष आहे बिल गेट्स. बिल गेट्स हे अमेरिकन बिझनेसमन, संशोधक आणि संगणक प्रोग्रामर तसेच इन्व्हेस्टर आहेत. त्यांच्याकडे एकही पदवी नसून तो सध्या जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. त्यांनी 20व्या वर्षीच एका लहानशा गॅरेजमध्ये पॉल ॲलन बरोबर मायक्रोसॉफ्ट या नावाची सॉफ्टवेअर कंपनी सुरू केली होती. ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली जाते. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे 1987 पासून फोर्ब्स या मासिकाने सादर केलेल्या जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत त्यांचे नाव असून 1994 पासून ते 2014 पर्यंत फक्त 2 वर्षे सोडून ते या यादीत पहिल्या क्रमांकावर होते. त्यांच्या बिझनेस करण्याच्या पद्धतीमुळे त्यांच्यावर अनेकांनी टीका केली, कोर्टात केसेस केल्या. स्टीव जॉब्स आणि बिल गेट्स यांच्यामधील दोस्ती, दुश्मनी, हेवेदावे, एकमेकांवर केलेले आरोप प्रत्यारोप हे खूप प्रसिद्ध झाले. बिल गेट्स यांच्या जवळचे लोक ते समजण्यासाठी खूप अवघड आहे असे म्हणतात. म्हणूनच बिल गेट्स यांच्या आयुष्याबद्दल जाणून घेणे अत्यंत रोमांचकारी आहे. बिल गेट्स यांचा जन्म 28 ऑक्टोबर 1955 साली सिएटल या वॉशिंग्टनमधील शहरात झाला. बिल यांचे वडील विलियम हेनरी गेट्स हे एक निष्णात वकील होते आणि आई मेरी ही शिक्षिका होती. बिलला 2 बहिणी होत्या. बिलचे आई वडील हे त्यांच्या मुलांच्या अभ्यासाबाबत खूप दक्ष होसत. बिल गेट्स हे लहानपणी खूप शांत आणि एकाकी राहत असत, पण ते खूप अभ्यासू होते. ते घरी देखील जास्त बोलत नसत. जेव्हा बिल 13 वर्षांचे झाले तेव्हा त्याला सिएटलमधील एका शाळेत घालण्यात आले. तेथे त्यांनी प्रत्येक विषयात असलेले नैपुण्य दाखवले. तेथे त्यांना काही वेळ संगणक शिकवला जात असे. अशा तऱ्हेने बिलशी संगणकांशी ओळख झाली. ते पहिल्यांदाच संगणक पाहत होते. बिल संगणक काय काय करू शकतो हे जाणून खूप प्रभावित झाले. तो त्यांचा जास्तीत जास्त वेळ कम्प्युटर लॅबमध्ये घालवू लागले. ते आता बेसिक कम्प्युटर लँग्वेज शिकत होते. त्यांनी त्याच वर्षी टिकटॅकटो हा गेम तयार केला ज्यामध्ये आपण संगणकाविरुद्ध खेळू शकतो. त्यांनी आता स्वतःचे प्रोग्राम तयार करायला सुरुवात केली. याच काळात त्यांची भेट पॉल ॲलन या त्यांच्याहून 2 वर्षांनी सिनियर असणाऱ्या विद्यार्थ्याशी झाली. दोघांना संगणकाविषयी असलेल्या आवडीमुळे त्यांची मैत्री जमली. पण दोघांचा स्वभाव हा फार वेगळा होता. पॉल ॲलन हे अंतर्मुख आणि थोडे बुजरे होते, तर बिल हे चिडखोर आणि आक्रमक होते. कधीकधी दोघांमध्ये देखील भांडणे होत असत. एक दिवशी तर वाद एवढा वाढला की पॉलने बिल यांना कम्प्युटर लॅबमध्ये येण्यास बंदी घातली. पण थोड्याच काळात सर्व काही सुरळीत झाले. आता ते दोघे मिळून संगणकावर काम करत असत, प्रोग्राम डीबग करत असत. त्या कॉलेजचा एक प्रोग्राम होता की ज्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांना क्लासमध्ये बसवले जात असे. बिलने तो प्रोग्राम हॅक केला होता जेणेकरून त्याला सुंदर मुलींसोबत बसता येईल. 1990 साली त्या दोघांनी मिळून टार्फ ओ डाटा हा प्रोग्राम तयार केला जो सिएटल शहरातील ट्रॅफिक सिग्नलची देखरेख करत असे. यासाठी त्यांना $20,000 मिळाले होते. अशा प्रकारे 17व्या वर्षीच बिल बिझनेसमध्ये शिरले आणि त्यांनी ॲलन आणि त्यांनी मिळून एक कंपनी काढायची ठरवली. पण वडिलांच्या इच्छेमुळे त्यांनी पुढचे शिक्षण घ्यायचे ठरवले. सॅट म्हणजे स्कॉलरशिप ॲप्टिट्यूड टेस्ट या परीक्षेत त्यांना 1600 पैकी 1590 गुण मिळाले होते, म्हणजे त्यांचा IQ जवळपास 170 होता. त्यांनी पुढे हॉवर्ड विद्यापीठात शिकण्याचे ठरवले. पण वडिलांच्या इच्छेमुळे त्यांनी कायद्याचे शिक्षण घेण्याचे ठरवले. हॉवर्डमध्ये असतानाच ते काही क्लास वगैरे करत नसत, दिवसभर कम्प्युटर लॅबमध्ये बसून राहत. त्याला पाहून अनेक जणांनी कम्प्युटर सायन्सला प्रवेश घेण्यास सुचवले आणि शेवटी त्यांनी कम्प्युटर सायन्सला प्रवेश घेतला. तेथे त्यांची ओळख स्टीव बाल्मर यांच्यासोबत झाली. हेच स्टीव बाल्मर पुढे मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी होणार होते. या काळात त्यांनी पॅनकेक नावाचा एक अल्गोरिदम तयार केला होता जो एक नवीन रिसर्च होता आणि पुढे तो पब्लिश देखील झाला. या काळात देखील ते पॉलसोबत संपर्कात होते. पॉल त्यावेळी कॉलेज सोडून हनीवेल या कंपनीत रुजू झाले होते. पुढे बिल देखील या कंपनीत रुजू झाले. 1974 मध्ये MITS चा Alter 8800 हा मिनी कम्प्युटर बाजारात येणार होता.
त्यामुळे या दोघांनी त्यांना फोन करून तुमच्या कम्प्युटरवर चालणारे सॉफ्टवेअर आमच्याकडे आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर आम्ही देऊ असे सांगितले. त्यांनी देखील पॉल आणि बिलला सॉफ्टवेअर तपासून पाहण्यासाठी बोलावले. पण गंमत म्हणजे त्यावेळी त्यांच्याकडे सॉफ्टवेअर तयार देखील नव्हते. त्यानंतर या दोघांनी मिळून पुढचे 2 महिने अतिशय मेहनत घेऊन हॉवर्ड कॉलेजच्या लॅबमधील संगणकावरच सॉफ्टवेअर तयार केले. जेव्हा त्या सॉफ्टवेअरची अल्टेअरवर चाचणी करण्यात आली तेव्हा ते चांगले चालले. तेव्हा पॉल MITSला रुजू झाले आणि बिल देखील हॉवर्ड येथील शिक्षणाला त्यांनी रामराम ठोकला व पॉलसोबत काम करण्यासाठी गेले. त्या दोघांनी मिळून 1975 साली मायक्रोसॉफ्ट ही कंपनी सुरू केली. मायक्रोसॉफ्टने इतर कंपन्यांसाठी देखील सॉफ्टवेअर लिहून दिले. पण काही काळातच कंपनीच्या नावातील समासचिन्ह काढून टाकण्यात आले आणि 26 ऑक्टोबर 1976 साली कंपनीचे नाव अधिकृतरित्या मायक्रोसॉफ्ट झाले. पुढचे बिलचे सॉफ्टवेअर बांधणीतले कौशल्य आणि व्यावसायिक चातुर्य पाहून त्यालाच कंपनीचा मुख्य CEO करण्यात आले आणि त्यावेळी त्यांची संपत्ती होती $2.5 दशलक्ष आणि वय फक्त 23 वर्षे. ते आता पूर्णपणे मायक्रोसॉफ्टला आघाडीवर ठेवण्याचा प्रयत्न करत असे. सॉफ्टवेअर कोड दुसऱ्यांना देण्याआधी ते कोडमधील प्रत्येक लाईन तपासत. ते आता एक क्षण देखील वाया घालवत नसत. कधी कधी तर ते त्यांच्या कामात एवढे व्यस्त असत की कधी एकदा झोपायची वेळ झाली आहे हे देखील कळत नसे. आणि जास्त वेळ जाऊ नये म्हणून ते ऑफिसमध्येच त्याच ठिकाणी थोडा वेळ टेबलाखाली झोपत असे. जाग आल्यावर लगेच काम सुरू करत असे. आणि कंपनीतील इतर कर्मचारी देखील कंपनीसाठी कठोर मेहनत घेत असत. यामुळे मायक्रोसॉफ्टची उत्पादकता यशस्वी होत गेली आणि मायक्रोसॉफ्ट यशस्वी होऊ लागली. November 1980 IBMला देखील त्यांच्या PC ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजेच OS पाहिजे होती. मायक्रोसॉफ्टने त्यासाठी MS-DOS म्हणजेच OS ही बाजारात आणली आणि ती कॉपीराईट केली. तो कॉम्प्युटर एक पूर्णपणे क्रांतिकारी उत्पादन होते आणि त्यामुळे IBM आणि मायक्रोसॉफ्ट या दोघांची भरभराट झाली. मायक्रोसॉफ्टचा दबदबा सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात वाढत चालला होता. याच काळात स्टीव्ह जॉब्सच्या ॲपल कंपनीला देखील त्यांच्या हार्डवेअरवर चालण्यासाठी एक OS पाहिजे होती आणि ॲपलच्या मॅकवर चालणारी OS बनवण्याचे काम तसेच इतर सॉफ्टवेअर बनवण्याचे काम मायक्रोसॉफ्टने घेतले. त्यावेळी स्टीव्ह आणि बिल दोघेही चांगले मित्र होते. आतापर्यंत जगातील 30% संगणकावर MS-DOS वापरली जात होती. पण त्याच काळात मायक्रोसॉफ्ट देखील स्वतःची नवीन OS तयार करीत होती आणि याबाबत प्रचंड गुप्तता पाळण्यात आली. ॲपलच्या सॉफ्टवेअर बांधणीमध्ये आणि मायक्रोसॉफ्टच्या नवीन OS बांधणीमध्ये काही सॉफ्टवेअर अभियांत्रिक देखील काही प्रमाणात तेच होते. बिलने ॲपलला त्यांच्या OS आणि इतर सॉफ्टवेअरची कॉपीराईट करण्यास सुचवले, पण ॲपलने त्याकडे दुर्लक्ष केले आणि पुढे ॲपलच्या या एकाच चुकीमुळे मायक्रोसॉफ्ट प्रचंड यशस्वी होणार होती आणि बिल गेट्स हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होणार होते. याचाच फायदा घेऊन बिल गेट्सने आणि मायक्रोसॉफ्टने November 1985 विंडोज OS बाजारात आली. जेव्हा स्टीव्ह जॉब्सला कळले की मॅकमध्ये आणि विंडोजमध्ये भरपूर सारखेपणा आहे, तेव्हा मात्र ते भडकले आणि त्यांनी मायक्रोसॉफ्टला कोर्टात खेचण्याची धमकी दिली. पण उलट मायक्रोसॉफ्टनेच त्यांना मॅकच्या सॉफ्टवेअर बांधणीचे काम थांबवण्याची धमकी दिली. नाहीतर मायक्रोसॉफ्ट आधारित सॉफ्टवेअर बाजारात आणण्यास उशीर झाला असता. पण शेवटी ॲपलने मायक्रोसॉफ्टला कोर्टात खेचलेच, पण मायक्रोसॉफ्टने आपली बाजू ठामपणे मांडली. जरी त्या दोन्ही OS वापरण्यास सारख्या वाटत असल्या तरी दोन्ही OS कार्यपद्धती पूर्णपणे वेगळ्या होत्या हे पटवून देण्यात मायक्रोसॉफ्ट यशस्वी ठरली आणि थोडासा भुर्दंड भरून विजय मिळवला. तिथूनच स्टीव्ह जॉब्स आणि बिल गेट्स यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झाले. यानंतर मायक्रोसॉफ्ट आणि बिल गेट्स या दोघांनीही कधी मागे वळून पाहिले नाही. 1986 बिल गेट्सने मायक्रोसॉफ्टचे शेअर्स विकायला काढले आणि ते मिलिनियर्स बनले. मायक्रोसॉफ्टच्या शेअर्समध्ये बिलचे 49% होते. नंतर 1987 मायक्रोसॉफ्टच्या शेअर्सच्या किमतीत खूप वाढ झाली आणि बिल गेट्स वयाच्या 31व्या वर्षीच बिलिनियर बनले. तेव्हापासून बिल गेट्स फोर्ब्सच्या सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत आहे. त्यापैकी 2 वर्षे सोडून ते 1994 ते 2014 अशा सलग 16 वेळा आघाडीवर होते.
त्यानंतर ते मायक्रोसॉफ्टच्या आणखी काही कारभाराचे मुख्य झाले. त्यावेळी ते जगातल्या प्रत्येक संगणकावर विंडोज OS असल्याची स्वप्ने पाहत होते. 1989 त्यांची भेट मायक्रोसॉफ्टमधीलच मेलिंडा या नावाच्या कार्यकारी अधिकारीसोबत झाली. मेलिंडा अत्यंत सुंदर आणि हुशार देखील होत्या. त्या दोघांमध्येही सारखे गुण होते आणि आवडी देखील सारख्याच होत्या आणि त्यामुळे दोघांमध्ये प्रेम झाले. त्यांनी 1 जानेवारी 1994 लग्न केले. त्यांना 1996 पहिली मुलगी झाली. त्यानंतर 1997 बिलगेट्स आपल्या कुटुंबासोबत मेडिना या वॉशिंग्टन येथील आपल्या 66,000 स्क्वेअर फीटच्या घरात राहायला गेले. या दरम्यान विंडोजच्या OS ची नवीन नवीन वर्जन्स उपलब्ध होत गेली आणि विंडोज घराघरात येऊ लागले. तेव्हापासून बिल गेट्स प्रसिद्ध होत गेले आणि तेव्हापासून मायक्रोसॉफ्टने सर्व सॉफ्टवेअर क्षेत्रात पूर्णपणे कब्जा केला. बिल गेट्स अतिशय चाणाक्षपणे व्यवहार करत. त्या काळी कोणते एखादे नवीन उत्पादन प्रसिद्ध होऊ लागले तर मायक्रोसॉफ्ट ते लगेच विकत घेत असत आणि त्याला जोरदार टक्कर देत असत. त्यावेळेपर्यंत मायक्रोसॉफ्टमध्ये कर्मचारी देखील मोठ्या प्रमाणात आले होते. ते मायक्रोसॉफ्ट स्पर्धकांना सरळ उत्पादन विकण्यास सांगत किंवा टक्कर देण्यास तयार राहण्यास सांगत आणि मायक्रोसॉफ्ट मोठ्या मानवशक्तीमुळे ते सॉफ्टवेअर लगेच तयार करत असत. या बिलगेट्सच्या अशा व्यावसायिक धोरणांमुळे बिलगेट्सवर टीका देखील करण्यात आल्या. पण खरं तर मायक्रोसॉफ्टची OS तसेच इतर सॉफ्टवेअर आणि अशा धोरणांमुळे मायक्रोसॉफ्ट आत्तापर्यंत आघाडीवर आहे. बिलगेट्स मायक्रोसॉफ्टच्या विंडोज OS मध्ये नवीन नवीन वैशिष्ट्ये मोफत देत तर इतर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर निर्माण करणाऱ्या कंपन्यांचा धंदा बुडत चालला होता आणि त्यांनी देखील बिलगेट्सवर कोर्टात केस ठोकली. अशा पद्धतीने बिलगेट्सने सॉफ्टवेअर क्षेत्राचा कायापालट केला. बिलगेट्स अत्यंत दानशूर आहेत आणि भरपूर समाजसेवा करतात. त्यांची गेट्स फाउंडेशन ही दरवर्षी WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या जागतिक संस्थेपेक्षा जास्त पैसे लोकांच्या आरोग्यावर खर्च करते. त्यांनी 2014 मायक्रोसॉफ्ट मुख्य कार्यकारी पदाचा राजीनामा दिला आणि आता ते गेट्स फाउंडेशनच्या कामात व्यग्र आहेत. त्यांनी त्यांची अर्धी संपत्ती समाज कल्याणासाठी दान केली आहेत. त्यांच्या आरामदायी आयुष्याबद्दलच्या कल्पना देखील खूप वेगळ्या आहे. एका पत्रकाराने त्यांना त्यांच्या आरामदायी आयुष्याबद्दलची कल्पना काय आहे असे विचारल्यावर बिल गेट्स यांनी पुस्तके, CD, DVD आणि बर्गर इतकेच असे उत्तर दिले होते. मित्रांनो, बिल गेट्स हे होते आजचे आपले व्यक्तिविशेष. अशाच माहितीपूर्ण व्यक्तिविशेषांसाठी स्टेडियम टू रेडिओ MPSC गुरु. आमच्या कार्यक्रमाचा फीडबॅक जाणून घेण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 8698869880 अर्थात 86 98 86 98 80. मित्रांनो, ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.